या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर अक्कलकोट रोड गांधीनगर येथील राज्य महामार्गावर श्री महालक्ष्मी मंदिराजवळ वारंवार अपघात होत आहेत। या अपघातात निष्पाप विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि कामगार बंधू भगिनी व नागरिकांना आपले जीव गमवावे लागत आहे। म्हणून सदरेल मार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी गांधीनगर महालक्ष्मी मंदिर चौक येथे त्वरित उपाय करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सोलापूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली व उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, माजी जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी, विभागीय संघटक महेश धाराशिवकर, उपजिल्हा प्रमुख भीमा शंकर मित्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणारे शिष्टमंडळात सर्व मान्यवरांसह उपशहर प्रमुख संदीप बेळमकर, बाळू गायकवाड, विठ्ठल कुऱ्हाडकर, ऍडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, चंद्रकांत मानवी, धनराज जानकर, सैदापा जगडेकर, सिद्धाराम कोरे, सोमनाथ शिंदे, संताजी भोळे, शिवा ढोकळे, मोहसिन शेख, सोमनाथ बंदपट्टे, अनिल कोंडूर, शिवाजी कोळी, विश्वेश्वर गड्डम, प्रभाकर मुनक्याल, अप्पा खांडेक, शेखर मुदगल, जर्गीश मुल्ला, आशिष पवार, विशाल अलकुंटे, राहुल मुदगल, गुरुनाथ कोळी यांच्यासह शिवसैनिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे। या निवेदनाचा विषय आहे की सोलापूर अक्कलकोट जो महामार्ग आहे या महामार्गावर लक्ष्मी मंदिर, गांधीनगर लक्ष्मी मंदिर आहे, त्या मंदिराजवळ अपघात वारंवार होत आहे। अपघातीचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दखल महामार्गाचे लोक म्हणा किंवा प्रशासन घेत नाही। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी बोगदा पाहिजे होता भुयारी मार्ग पाहिजे सोडून दुसऱ्या ठिकाणी केलं गेलं, त्यामुळं या ठिकाणी विडी कामगार आहेत, यंत्रमाग कामगार आहेत, विद्यार्थी आहेत आणि रेलचेल भरपूर आहे आणि जड वाहनाचं तर फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक आहे। त्यामुळं या रस्त्यावर महालक्ष्मी मंदिरजवळ एक भुयारी मार्ग करावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर सध्या जे बॅरिकेड टाकून जे रोड बंद केलेलं आहे ते त्वरित चालू करावं आणि तात्पुरता इमिजिएटली काम म्हणजे सध्या तिथं निदान ते काम होईपर्यंत सिग्नल बसवावे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे। या बाबतीमध्ये एक दोन दिवसात जर त्या कारवाई नाही झाली तर शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू अशा इशारा या ठिकाणी देण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी साहेबाला शिवसेनेचे शहरप्रमुख मान्य कारंपुरी साहेब, अजय दासरी साहेब, मेसरे साहेब, महेश भैया दाराजी, आमचे उपशहरप्रमुख विभाग प्रमुख सगळ्याच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। कारण की अक्कलकोट रोड लक्ष्मी मंदिर आहे, त्या मंदिरापाशी रस्त्याची दुर्दशा झालेली आहे, लोकांना जाता येत नाही, पोलिसांनी बॅरिकेटिंग लावलेलं आहे। बॅरिकेटिंग लावल्यामुळं बिडी काम महिला कामगार असू द्या, कामगार यंत्रमाग येणं जाण्यासाठी इतकं त्रास होत आहे आणि त्या रस्त्यावरती अनेक अपघात झालेले आहेत। अपघात होऊन अनेक शाळा कॉलेजचे मुलं मुलींचा मृत्यू झालेला आहे। बायपास न केल्यामुळं अनेक गोष्टीला इथं सामोरे जावं लागतंय आणि आमच्या निवेदनात नमूद केलेलं आहे की तात्पुरतं तिथं सिग्नल बसवण्यात यावं ते आणि ट्रॅफिक पोलीस देण्यात यावं, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुलभ रस्ता येणं जाणं होण्यासाठी। अन्यथा या सोलापूर शहराच्या ज्या नागरिकांना ज्या त्रास होतो त्रासातून मुक्त करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे, पण ताबडतोब ह्या सुविधा न दिल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं आम्ही तीव्र रास्ता रोक असं आंदोलन करू आणि भविष्यामध्ये अपघात होऊ नये आणि जे सोलापूर शहरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कामगारांना चांगला रस्ता मिळावा ही शिवसेनेची मागणी आहे। आज अक्कलकोट रोड या ठिकाणी जे रस्त्यालगत महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी वर्दळ मोठ्या प्रमाणामध्ये असते, त्यामुळे त्या ठिकाणी ऍक्सिडेंटचे प्रमाण आता वाढलेले आहेत। ते ऍक्सिडेंटचे प्रमाण इतके झाले की काय वरचेवरती तर कोणाचं तरी मृत्यू व्हायचं, मोठ्या मोठ्या ऍक्सिडेंट हे होत आहेत। यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। तर तेथून त्या मंदिराच्या थोडंच पुढच्या अंतरावर त्या ठिकाणी उड्डाणपूल झालेलं आहे, ते जर उड्डाणपूल जर अलीकडच्या बाजूला जर घेतलं असतं, मंदिराच्या बाजूने जर घेतलं असतं, तर त्या ठिकाणी कर्णिकनगरच्या लोकांना देखील जाण्यासाठी सोय झाली असती आणि मंदिराच्या रस्त्याला पण
त्यांना देखील अडचण आली नसती, मार्केट यार्डच्या लोकांना अडचण आली नसती, परंतु तसं न करता त्या ठिकाणी उड्डाणपूल पुढे नेल्यामुळे त्या ठिकाणी वरचेवर अॅक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे। तर या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणचं जे रहदारी आहे ते रहदारी आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी सिग्नलची व्यवस्था करावी आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी अॅक्सिडेंट न होता ते उड्डाणपूल जे आहे ते पुढे वाढवता येते का, त्या दृष्टीनं प्रयत्न करावा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी विष्णू कारंपुरी महाराज, आमचे उपजिल्हा प्रमुख माननीय प्रतापभाऊ चव्हाण, महेश धाराशिवकर, अजय दासरी सर आणि सर्व पदाधिकारी मिळून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व आयएसओ नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आयसीयू, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक आयसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।